नंदाताई पैठणकर यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत मांडावं. स्टेजवर वरील मसापचे पदाधिकारी आणि आपण सर्व जीए प्रेमी, आज 10 जुलै जीएंचा म्हणजे माझ्या बाबूंचा जन्मदिवस. आणि हा जन्मदिवस म्हणला ना की मला अगदी आनंदाने भरून येतं अगदी. आणि मग माझं मन जे आहे ना ते सारखं मग माहेरपणाकडे आणि माहेरीच धावायला लागतं. बेळगाव आणि धारवाड ह्याखेरीज मला काही मग सुचतच नाही त्या दिवशी. म्हणून मी मग असा विचार केला की मग आजचा दिवस आपण आपल्या माहेरपणाचीच का गुंतू नये. आणि म्हणून मी आज तसंच ठरवलं की सगळं जे काही आहे ते माहेरपणाची गुंपलेलं आहे. बेळगाव आणि धारवाडविषयी बाबूंना कमालीची ओढ होती ही आपल्याला बऱ्याच जणांना माहीत असेल. कारण की रमलखुणा हे जे त्यांचा कथासंग्रह आहे त्याला जी अर्पण पत्रिका त्यांनी लिहिली आहे त्याच्यावरून ते सगळं स्पष्ट असं होत आहे. तो म्हणतो आहे की बेळगाव नावाच्या गावास पावले जरी दूर भटकत गेली तरी तुझ्या आठवणींची बुत्ती सतत जवळ राहिली आहे. बेळगावविषयीची त्याची ही ओढ पाहिल्यानंतर मला एकदम मग काय माहिती नाही एकदम एक दिवशी असं उत्स्फूर्तपणे सुचलं. बेळगावच्या लाल मातीतून उगवला जीए नावाचा एक अंकुर, त्याला फुटली 2 पाने, एक हिरवे हिरवे कोवळे कोवळे, भावनांशी आतड्यांशी नाते सांगणारे, दुसरे प्रौढ पिवळे पिवळे क्षितिजा पलीकडील प्रार्थनाचा वेध घेणारे, एखाद्या अटळ ताऱ्याप्रमाणे निळ्या अवकाशात तो चमकला पण अंधाराचा गूढ अर्थही शोधण्याचा प्रयत्न त्याने सतत केला. धारवाडविषयीची त्याची ओढ पण तितकीच तीव्र होती. पैलपाखरे या अर्पण पत्रिकेत त्यानं म्हटलंय, आकाश मोगऱ्याच्या झाडांचे, लाल गाभ्याच्या मोठ्या पेरूंचे, बिंदगी एवढ्या कलिंगडाचे, कस्तूर मातीच्या कृष्णगंधाचे गाव धारवाड आणि कर्नाटक विश्वविद्यालयाचे मुक्त वाचनालयास यास हा एक कृतज्ञ सुतफेरा. खरोखरीच ना आकाश मोगऱ्याचं म्हटल्यानंतर मला आमच्या धारवाडचं घर त्याच्यासमोर असलेलं ते आकाश मोगऱ्याची फुलं पडायची, खूप अशी पांढरी लांब देठाची फुलं असतात, मंद वास असतो आणि ते झाड आहे. अरुणाला आठवत असेल आपण ते पाहिलं. आणि तिथली जी पेरू आहेत ते खरोखरीच इथं कुठं मला तरी अजून तरी काही पाहायला मिळालं नाहीत. मोठे असतात, आतून अशी छान गुलाबी लाल रंगाचे असतात, अतिशय गोड असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक विश्वविद्यालयाची जे वाचनालय त्याच्याबद्दल एवढं त्याला वाटायचं कारण एक होतं की तिथं गेला ना त्याला वाचनालयामध्ये की तिथला तो शिपाई अगदी पळत पळत त्याच्या पुढे जाऊन ती सगळी कपाटांचे कुलपं उघडून अगदी ओपन करून ठेवायचा. आणि त्याला तिथे इतका मुक्त प्रवेश होता की त्याने कितीही पुस्तकं घेतली आणि कधीही दिली तर त्याच्याबद्दल कधीच युनिव्हर्सिटीची तक्रार नसायची. त्यांना वाटायचं की ही पुस्तकं वाचणार कोण, हा एकटा वाचतोय तर वाचू देत ना वाटेल तेवढी. ह्या 2 गावांच्या ओढीमुळे मला एक असं वाटलं की आजच्या हे त्याच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्याला आवडणाऱ्या गोष्टींची आपण एक त्याला भेट द्यावी. आणि म्हणून मी आज ठरवलं की त्याच्याशीच सगळं गुंफून टाकायचा हा कार्यक्रम. त्याला गाण्याची आवड होती, म्हणजे त्याला तो काही गाणं शिकला नव्हता हे खरं आहे, पण त्याला शास्त्रीय संगीताची आवड होती, त्याची जाणही होती. रेडिओवर पूर्वी शनिवारी रात्री संगीत सभा लागायची आणि त्याच्यामध्ये मोठ्या गायकांचे अगदी छान शास्त्रीय संगीताचा मोठा कार्यक्रम असायचा. आणि तो कार्यक्रम असताना आम्ही तिघही, मी प्रभावती आणि बाबोंना, आम्ही तिघही फार ते आनंदाने अगदी रात्रभर तो ऐकत बसायचो. त्याला मार्गविहाग, देसकार, कलावती, जय जयवंती हे राग खूप आवडायचे. बडे गुलाम अली खान, हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना भोळे, सरस्वती राणे, प्रभा अत्रे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व ह्याच्या त्याच्याकडे रेकॉर्ड्स होत्या. आणि का करू सजनी आय न बालमा ही जी बडे गुलाम अली खानची जी ठुमरी आहे ती त्याची अत्यंत आवडती. बरेचदा संध्याकाळी मला म्हणजे आजही तो प्रसंग सारखा डोळ्यासमोर आहेच, बरेचदा संध्याकाळी आम्ही आमच्या धारवाडच्या घराच्या छोटीशी गच्ची होती तिथं बसायचो आणि आत खुर्चीवर बसून बाबूंना त्या सगळ्या रेकॉर्ड्स लावायचा आणि आम्ही मस्तपैकी छान ऐकत बसायचो. त्यावेळी मग प्रभावती छान चहा आणायची किटलीमधनं, चांगले धडपे पोहे असायचे आणि हे सगळं झाल्यावर बाबूंनाची सिगरेट असायची. तर हा प्रसंग अतिशय छान आणि म्हणून मला वाटलं की आज हे गाण्यातच ठेवावं आपण सगळं. त्यात तसं जर ज्योत्स्ना भोळेची सुद्धा म्हणजे त्याचा एक आवाज जो त्यांचा होता तो आवाज त्याला खूप आवडायचा आणि त्यांची जी
माझी या माहेराजा आणि आलाकुशी समंदर ही अतिशय आवडती गाणी. ती खूपदा तो म्हणजे एकटा असला तरी बरेचदा लावलेली असायची बाजूला. त्यामुळे मी आज असं ठरवलं होतं की मग ही गाणी म्हणजे ज्योत्स्नाभुळेची गाणी आणि तशीच प्रभात्रेची पण एक चीज आहे ती तुम्ही नंतर ऐकणार आहात ती पण त्याला खूप आवडायची. तर ते सगळं आज अनुराधा कुबेर. आता अनुराधा कुबेर म्हटलं तर माझ्या डोळ्यासमोर एकदम असं आलं की कुबेराकडे खूप धन होतं. तर ह्या कुबेरांनी काय केलं की धन म्हणजे आता काय संपत्ती पैसा अडका नकोच दरवेळी काय ते देत बसायचं. तर आपण हे संगीताचं जे धन आहे हे अनुराधाच्याच घरी देऊन टाकून तिलाच कुबेर करून टाकू. तर ही जी अशी अनुराधा आज मला त्या गाण्यासाठी मिळाली आहे. मी तिला नुसतं म्हटलं तर तितकी आनंदाने तयार झाली आणि मलाही त्याचं फार बरं वाटलं. त्याबद्दल मी तिची खरोखरी खूप ऋणी असणार आहे. नंतर म्हणजे अनुराधानंतर जी गाणी सादर होणार आहेत त्याचं एक स्वरूप थोडंसं वेगळं आहे. म्हणजे ती थोडी भक्तीच्या अंगाने जाणारी आहे आणि त्याचा गायक किरण मोघे तो बेळगावचा माझ्या जीवलग मैत्रिणीचा भाऊ म्हणजे तो माझ्याच घरचा आणि माझाच भाऊ तो हरहुन्नरी आहे. आणि हरहुन्नरी असं म्हणायचं की त्याच्या आवाजामध्ये तर एक प्रकारची जादूच आहे म्हणायला हरकत नाही. धीर गंभीर त्याचा आवाज आहे आणि त्याला जेव्हा गाणं म्हणून म्हटलं की अगं मी गाभाऱ्यात गाणं म्हणणारा आहे मी असं बाहेर म्हणत नाही पण मी त्याला ह्या कॅपेला काही त्याचं ऐकलं नाही. त्याला म्हटलं तू इथं आलंच पाहिजे म्हणलंच पाहिजे त्यामुळे आज तिथं आलेलं आहे. आणि त्याचं व्यक्तिमत्वही अतिशय लोभस आणि अगदी विलक्षण वागण्यामध्ये नम्रता असते. म्हणजे इतकं वाटतं की हा इतका सगळ्या गोष्टींनी कसा म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो शाडूचे गणपती बनवतो इतक्या सुंदर मूर्ती बनवतो आणि तितकेच सुंदर मोदकही करतो. तर आणि तो मला दररोज म्हणजे साधारणपणे आमचे वरचेवर फोन होत असतात. तर हे कशासाठी होत असतात तर तो म्हणतं की मला जीएनच्या कथा दररोज भेटतात आणि त्या कथा तो मला म्हणजे ते काही त्यांनी पाहिलेलं असतं ऐकलेलं असतं कुठे माणसं भेटलेले असतात ते सगळं मला फोनवरून सांगतो. आणि आमचा फोन दोन दोन तीन तीन तास चालू असतो बरेचदा. मला बरं वाटतं की त्याला हे सगळं म्हणजे जे यांच्या कथा तर वाचलेलेच आहेत आणि जे यांच्या कथा भेटतात म्हणजे हा किती खराच वेगळा आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की तो माझ्या मैत्रिणीचा जीवलग भाऊ म्हणून आणि त्याच्यामध्ये त्याच्या खरोखरी त्याच्यामध्ये एक आतड्याचं प्रेम आहे बहिणींविषयीची आस्था आहे हे सगळं घराविषयी पण खूप म्हणजे त्याने आई अनुबा वडिलांची सेवा तर अगदी अप्रतिम केलेली आहे. तर हे सगळं पाहिल्यावर बाबूंनी मुद्दाम त्याच्याशी दोन तीन तास गप्पा मारलेले आहेत अगदी म्हणजे त्याला तो अगदी त्याचा मोठा ठेवाच वाटतो. आज ह्या निमित्ताने असं एक मला वाटलं की बेळगावचा माणूस माझं माहेर असा हा किती त्रिवेणी संगम छानपैकी झालेला आहे आणि मी अगदी खूप तृप्त आहे. आज आम्ही बेळगाव धारवाडला खूप वर्ष राहिलो मग मला असं वाटलं की आपण त्या मातीशी त्या भाषेशी किती आपण एकरूप झालो होतो. तर मग आपण असं करायला पाहिजे की नुसतीच मराठी गाणी कशाला एक दोन छानपैकी कानडी गाणीसुद्धा कानी ठेवावी असं वाटलं म्हणे मी आज त्या गाण्यामध्ये त्याला आग्रहाने तोन कानडी गाणीसुद्धा म्हणायला सांगितले. त्यातलं पहिलं जे गाणं आहे ते दरा बेंद्रे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की ज्ञानपीठ त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांचं एक पद आहे अतिशय सुंदर आहे म्हणजे जरी त्याचा अर्थ कळला नाही तरी ते नुसतं ऐकलं तरी अगदी मंत्रृप्त होते असं ते पद आहे. दुसरी जी रचना आहे ती राघवेंद्र स्वामींच्या एका पदाची आहे. ते देखील राघवेंद्र स्वामींद्रला कर्नाटकामध्ये अतिशय आदराचं स्थान आहे. ते सुद्धा अतिशय छान पद आहे ते तुम्ही ऐकल्यानंतर म्हणजे तुम्हाला कल्पना येईलच. किरणच्या ह्या गाण्याचं म्हणजे आता थोडं कानडी आहे त्याच्यामध्ये थोडासा अर्थ सांगावं लागेल हे सगळं आहे आणि त्याच्या गाण्याबद्दल त्याचं निरोपण विनोद पावशे म्हणून करणार आहे तोही बेळगावचा आहे. आणि त्याच्या व्यक्तिमत्वामधले मला एक वैशिष्ट्य असं जाणवलं की तो दिसायला आणि त्याचं जे बोलणं आहे ते बरंचसं नाना पाटेकरशी मिळतं जुळतं आहे. आणि मी आणि गंमत अशी की तो नाना पाटेकरचा मित्रच आहे. तर ते सगळं तुम्ही आता नंतर पाहणार आहात. आज ह्या पेटीला साथ करणारे जे दोघं जण आहेत म्हणजे नारायण गणाचारी म्हणून एक आहेत आणखीन वामन वागूकर म्हणून जे पेटीवर आणि तबल्यावर साथ करणार आहेत तेही बेळगावहून खास इथं आलेले आहेत. म्हणजे आता माहेर माहेर म्हणजे अजून काय पाहिजे नाही का. तर त्यांचे म्हणजे ते इतके आले तिथे आनंदाने ते साथ करणारे ते मला त्यांचे खूप आभार मानायचे आहेत. आणि आज आणखीन एक गोष्ट वरतून मला सांगायची वाटते. सोलापूरचे जवळीक म्हणून एक ग्रुप आहे शशिकांत लावणीस त्यांचा तो ग्रुप. गेल्या वर्षी त्यांनी कैरी कथा सादर केली होती
अप्रतिम होती ती कथा खूप जणांनी आम्हाला सांगितलं की खूप छान सादर झाली तर तेही आज 10 जुलैला तिकडे सोलापूरला प्रदक्षिणा कथेचं अभिवाचन करणार आहेत आणि त्यांनी मला ते कळवलेलं आहे की आम्ही पण देखील इकडे हा कार्यक्रम करणार आहोत. ह्या दोन्ही गायकांच्या गाण्यानंतर म्हणजे ते पहिलं पर्व आहे त्यात शेवटी मला एक गोष्ट आवर्जून वाटली आज ठेवावी ती अशी की ग्रेस आत्ता नुकतेच गेले तर त्यांच्या स्मरणार्थ एक त्यांचं पद आपण ठेवणार आहोत आणि ते अनुराधाच गाणार आहे. जिए आणि ग्रेस यांची मैत्री किंवा त्यांचे संबंध बऱ्याच जणांना माहिती आहेत कसे होते ते म्हणजे ते एकमेकांच्या साहित्याविषयी एकमेकांच्याबद्दल त्यांना खूप आदर होता प्रेम होता आणि म्हणजे मलाही सांगायला अभिमान वाटतो की नुसतंच जी यांच्याबद्दल त्यांचा असा होतं असं नाही माझ्याशी देखील त्यांचा खूप संवाद झाला होता. म्हणजे ते मला दरवेळी म्हणायचे की नागपूरला तुम्ही माहेर म्हणून समजून का नाही येत. मला ती खरं तर इतकी चुटपुट लागली की आपण का नाही गेलो खरं जायला हवं होतं पण ते त्यांच्या प्रकृतीमुळे ते तिकडेच होते आणि मग ते राहून गेलं. तर मला असं वाटतं की त्यानं आणि ते नेहमी म्हणायचे की मला जीएने जसं समजून घेतलं तसं इतर कुणीही समजून घेतलं नाही आणि माझा आणि जीएनचा दररोज संवाद असतो. मला वाटतं त्यांचा हा संवाद आजही चालू असेल तिकडे. 10 मे हा ग्रेसचा जन्मदिवस आहे. खरं म्हणजे त्याही 75 त्यांची साजरी झाली असती आणि त्याचा आनंदही त्यांना खूप झाला असता. तर मला असं एक मनात आलं की ठीक आहे नाही झालं आपल्या हातातली गोष्ट नाही पण त्याचं स्मरण करून त्यांच्याच जन्मदिवसाचा जीएनच्या जन्मदिवसाबरोबर का नाही एक छोटंसं हे ठेवावं म्हणून त्यांचं एक गाणं आपण आज इथं ठेवणार आहोत. आज बेळगावला सुद्धा म्हणजे तिकडचे अशोक याळगे जे लोकमान्य ग्रंथालय जिथं आहे तिथे जीएनचं स्मृतीदालन अतिशय उत्तम तऱ्हेने केलेलं आहे. त्या स्मृतीदालनाच्या हॉलमध्येच आज एक कार्यक्रम ते असं ठेवणार आहेत की मागच्या 2010 जो प्रिय जे सन्मान ग्रेस यांना दिला होता तर त्याची CD ते आज तिकडे दाखवणार आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की सगळीकडे आज आपला भाऊ आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचे एक ते देखील माझ्या माहेराशीच जोडलेले आहे. त्याचं असं आहे की गेली 10-12 वर्ष मी महेश आफळे हा त्याच्याशी माझ्या भावाचं नातं जोडलं गेलं आहे आणि तेच निमित्त अर्थात जीए आहेत. तो जीएनच्या चाहता तर आहेच पण जीएनच्या साहित्याचा जागर सतत व्हावा असं त्याची सतत धडपड असते काही ना काही करत असतो. कस्तुरीगंध नावाचा त्याने एक खास दिवाळी अंक जीएनवर काढला होता आणि त्याचं प्रकाशन ग्रेसच्या हस्ते झालेलं होतं नाशिकला. त्याने स्वामीकथेवर मंथनमाया नाटकही लिहिलं ते इथं आपल्या यशवंतराव चव्हाणमध्ये सादरही झालेलं होतं. आणि जीएनचा जी कथास्पर्धा आपण फर्ग्युसनमध्ये ठेवली आहे तिथे देखील त्याच्या कथेला प्राईज मिळालेलं होतं. तर आजच्या कार्यक्रमाचं तर आणखीन एक वैशिष्ट्य दुसरं म्हणजे त्याच्याच बाबतीतलंच आहे ते. तर इथे जी सकाळ करंडक स्पर्धा झालेली होती त्या स्पर्धेमध्ये जी कथा पहिली आली ती जीएनच्या यात्रिक या कथेवर होती आणि त्या कथेचं एकांकिका ती जी लिहिली गेली ती महेश आफळेनीच लिहिलेली होती. तर मला वाटतं तोही आणखीन एक त्याचा चांगला भाग आपल्याला त्यात कळलेला आहे. ही CD ज्या कॉलेजने केली ती उल्हासनगरच्या CHM कॉलेजने केलेली होती आणि त्याचे नितीन आरेकर आत्ता मला दिसले आलेले ते आलेले तिथे त्या कॉलेजतर्फे ती सादर झालेली होती आणि मला त्याचा खूप आनंद झाला की त्यांनी जीएनचे कथावर लिहायला लावून ती सादर करायची म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांचं आणि त्यांच्या ज्या विद्यार्थ्यांनी त्यात काम केलं त्यांचंही मला खूप कौतुक वाटतंय. ह्या म्हणजे ही जी एकांकिका होती त्याची CD आपण नंतर पाहणारच आहोत आणि ही CD सादर व्हायच्या आधी एक विलक्षण आणि आश्चर्यकारक असा एक कार्यक्रम होणार आहे. तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल महेश आफळे आता हे त्याची मुलगी कस्तुरी आफळे म्हणजे जर वडील जर जीए वाचत असले तर मग ती मुलगी आपोआपच जीए वाचत गेली आणि ती 10वीपासून आत्ता नुकती कॉलेजमध्ये तिने प्रवेश केला आहे. पण ती बेळगावला तिला लोकमान्य ग्रंथालयामधलं ते जीए सदन बघायचं होतं नंतर तिला धारवाडचं घर बघायचं होतं जीएनचं म्हणून आम्ही मुद्दाम तिच्यासाठी खास ट्रीप केली होती आणि तिथल्या त्या जीए स्मृती सदनांमध्ये तिने त्या दिवशी जीएनवरती बोलली आणि सगळेजण आवाकच झाले की ही एवढी छोटी मुलगी आणि जीएनवर बोलते आणि आपल्याला जीए कळत नाही म्हणून आपण बसलो आहे तसेच अजून.
तर ते तिचं पण एक 10 मिनिटाचं भाषण आपण ऐकाल तेव्हा तुम्ही आवाकच व्हाल असं मला वाटतंय. आजचा हा कार्यक्रम खरं म्हणजे भाषणांशिवाय अध्यक्षांशिवाय झालेला आहे. थोडंसं सगळ्यांना आश्चर्यच वाटेल पण मला मात्र एक या गोष्टीचा खूप आनंद आहे कारण असा हा कार्यक्रम म्हणजे मला वाटलं की आपण आपल्या माहेरच्या घरी बसलो आहे, सगळे आपले मित्रमैत्रिणी आले आहेत, आपण गप्पा मारतो आहे, असा हा कार्यक्रम होतो आहे. म्हणजे हा खरोखर तसाच कार्यक्रम आहे आणि त्याचा आनंद असल्यामुळे मला वाटतं हा मला जसा आनंद झाला आहे तसाच तुम्हाला ह्या कार्यक्रमाचा आनंद होईल अशी खात्री धरते आणि थांबते.